नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके आणि तुम्ही बघत आहात यज्जे फार्मा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, यज्जे फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे। हा व्हिडिओ स्पेशली त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी औषध निर्माण अधिकारी या पदाचा फॉर्म भरलेला आहे किंवा बाकीचे सुद्धा जे पदं आहेत त्यांचा फॉर्म त्यांनी भरलेला आहे, पण त्या फॉर्ममध्ये त्यांनी छोट्या छोट्या अशा मिस्टेक्स केलेल्या आहेत, जसं की आधार नंबर चुकवणे किंवा तुमचा ॲड्रेस चुकवणे किंवा तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन व्यवस्थित न टाकणे, तर अशा खूप साऱ्या चुका त्यांनी केलेल्या आहेत। तर अशा विद्यार्थ्यांसाठी फॉर्म एडिट कसा करायचा, तर हाच हेच सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलो होतो। बघा, तुम्हाला व्यवस्थित हा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मचं काय करायचं, एडिशन करायचं। चला बघा, फॉर्म कसा एडिट करायचा ते बघा। तुम्हाला हे बघणं खूप गरजेचं, कारण की तुम्हाला सेव्ह करायचं की नेक्स्ट करायचं हे खूप महत्त्वाचं आहे, ते बघायचं आहे। तर बघा, आपण आता आपली जी साईट आहे आरोग्य भरती 2021 त्याच्यावर जाऊया। आरोग्य भरती 2021 गेल्याच्यानंतर पहिलंच ऑप्शन आहे कमिशनरेट ऑफ हेल्थ, त्याच्यावर जायचं। त्याच्यावर गेल्यानंतर आपला जो फॉर्म येतो औषध निर्माण अधिकारी, तो ग्रुप सीमध्ये येतो, त्यामुळे ग्रुप सीवर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, तुम्ही काय केलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यामुळे तुमचं युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला माहिती आहे। तुम्हाला इथं काय करायचं आहे, ते एंटर करायचं आहे, म्हणजे तुम्हाला ते तुमचं काय होईल, लॉग इन होऊन जाईल। लॉग इन झाल्याच्या नंतर तुमचा फॉर्म ओपन होऊन जाईल। वन मिनिट, मी लॉग इन करतो एकदा। तर लॉग इन झाल्याच्यानंतर तुमचा फॉर्म काय होऊन जाईल, ओपन होऊन जाईल। ओपन झाल्याच्यानंतर मग तुम्ही एडिट कसं करायचं हे मी तुम्हाला लगेच सांगतो। चला बघा, हे झालेलं आहे इथं लॉग इनची प्रोसेस पूर्ण। बघा, इथं लॉग इन झालेलं आहे, माझा एक मित्र आहे त्याचा फॉर्म मी भरला होता। तर बघा, तुम्हाला हा फॉर्म ओपन झालेला आहे। इथं फॉर्म ओपन झाल्याच्यानंतर पहिलंच ऑप्शन आहे प्रोसीड फॉर प्रिंट फॉर्म। तुमची जर अजून प्रिंट निघलेली नसेल तर ते विद्यार्थी प्रिंटसुद्धा काढू शकतात। आणि तुम्हाला जर तुमची माहिती व्यवस्थित क्रिएट करायची असेल तर तुम्ही एडिट युअर डिटेल्स याच्यावर जायचं। एडिट युअर डिटेल्समध्ये गेल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन पार्ट ए, रजिस्ट्रेशन पार्ट बी, अकॅडमिक डिटेल आणि फोटो किंवा साईन, हे सर्व ऑप्शन्स तुम्हाला येतील। मग तुमचं पार्ट एमधलं काही मिस असेल तर ते तुम्ही काय करू शकता, एडिट करू शकता। आता इथं बघा, ॲप्लिकेशन आय डी वगैरे किंवा तुमचं जे नाव तुम्ही रजिस्ट्रेशन करताना वापरलं तर ते इथं काय होणार नाही, एडिट होणार नाही। जे ब्लॅक शेडमध्ये दिसत आहे ते एडिट होणार नाही। बाकी इथं तुम्ही तुमची नॅशनॅलिटी, जेंडर, त्यानंतर तुमचा एनरॉलमेंट नंबर म्हणजे आधार कार्ड नंबर, ते सुद्धा तुम्ही एडिट करू शकता। बघा, इथं एडिट करण्यासाठी ऑप्शन आलेलं आहे, कट करू शकता, एडिट करू शकता, आलं लक्षात। तर हे तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित एडिट करायचं आहे। तुमचा ॲड्रेस जर तुम्हाला एडिट करायचा असेल तर ॲड्रेससुद्धा तुम्ही काय करू शकता, एडिट करू शकता। चला, त्यानंतर बघा, इथं तुमचं सिटी आहे, सिटी जर तुम्हाला चेंज करायचं असेल सिटीसुद्धा तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता। जळगाव करायचं असेल तर जळगाव करू शकता, बाकीचं कोणते काही करू शकता। माझं हे हिंगोलीच बरोबर आहे, त्यामुळे मी हिंगोलीच व्यवस्थित। तर हे व्यवस्थित एडिट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे जे ऑप्शन दिलेलं आहे, दोन ऑप्शन दिलेले आहे, सबमिट आणि नेक्स्ट। तर इथं तुम्हाला काय करायचं आहे माहिती का, सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथं कन्फर्म येईल, ते कन्फर्म करायचं आहे। कन्फर्म केल्यानंतर पार्ट बीवर तुमचं काय जाईल, रजिस्ट्रेशन जाईल। बघा, पार्टवर बीवर रजिस्ट्रेशन, पार्ट बीवर इथं जर तुम्हाला काही चेंज करायचे असतील, डोमेसाईल आहे किंवा नाही हे जर तुम्हाला काही चेंज करायचं असेल ते करू शकता, मॅरिड मराठा स्टेटस जे आहे तुमचं ते सुद्धा चेंज करू शकता, सर्व गोष्टी। तुम्ही जातीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे किंवा नाही ते सुद्धा असेल, तर याचा नंबर काय आहे किंवा त्याची व्हॅलिडिटी डेट काय आहे, सर्व गोष्टी तुम्ही काय करू शकता, इथं एडिट करू शकता। पण माझा मित्राचा फॉर्म हा ओपनमध्ये आहे, त्यामुळे कास्ट सर्टिफिकेटचं त्याला म्हणजे त्याला हे काही नाही, सॉरी कास्ट सर्टिफिकेट ओपन, त्याला नॉन क्रीम लेअरचं वगैरे काही गरज नाही, त्यामुळे हे काय केलेलं आहे, इथं मी नो केलेलं आहे। बघा, त्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ जर चेंज करायची असेल तर डेट ऑफ बर्थ ही तुमची तुम्ही जी रजिस्ट्रेशनमध्ये यूज केली ती चेंज होणार नाही, तीच राहील, त्यामुळे इथं काय त्यांनी काही ऑप्शन दिलेलं नाही। त्यानंतर चॉईस सेंटर जे आहे, तर ते तुम्ही कोणतंही जरी टाकलं तरी ज्या रिजनमध्ये तुम्हाला फॉर्म भरलेला आहे त्या रिजनमधलंच तुम्हाला ते काय देतील, बहुतेक सेंटर देतील, आलं लक्षात। तर बघा, इथं त्यानंतर पुन्हा तुम्हाला सबमिटवरच करायचं आहे, सबमिट केल्यानंतर कन्फर्म करायचं आहे। कन्फर्म केल्यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये तुमचं काय जाईल, फॉर्म हा निघून जाईल। आता इथं अकॅडमिक डिटेलमध्ये फॉर्म आलेला आहे। आता इथं खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, चुका केलेल्या आहेत। बघा, इथं नेम ऑफ डिग्री आणि जे सब्जेक्ट आहे, तर हा जो कॉलम आहे हा स्टार्टिंगला दिलेला नव्हता। आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, थोडंसं सिस्टीममध्ये काय म्हणतात त्याला, मॉडिफिकेशन होऊन हे दोन कॉलम आलेले आहेत। पण सध्याही कॉलम आल्याच्या नंतरसुद्धा काही काही विद्यार्थ्यांनी इथं काहीच टाकलं नाही किंवा त्यांचं एज्युकेशन इथं काही आलेलं नाही, तर ते काय करू शकतात, याच्यामध्ये जाऊन हे एडिट करू शकतात। बघा, नेम ऑफ काय आहे, डिग्री, नेम ऑफ डिग्री, आता SSC काय साठी आपण डिग्री वगैरे काय टाकणार का नाही, इथं आपण SSCच टाकूया।
लक्षात इथं बघा, मी आता SSC टाकलं, त्यानंतर HSC मध्ये आपण HSCs टाकू शकतो. बघा SSC इथं टाकू, सॉरी HSC टाकायचं आहे आपल्याला इथं HSC. त्यानंतर बघा इथं थोडेसे चेंजेस करून MSBTचं जे डिप्लोमा होता यांचा, तर ते ॲडव्हान्स DMLT म्हणून त्यांनी केलेले होते. हे त्यांनी अगोदर टाकलं नव्हतं, इथं आपण काय टाकणार होते, टाकणार आहोत ॲडव्हान्स DMLT. आलं लक्षात? त्यानंतर बघा पोस्ट ग्रॅज्युएट वगैरे हे त्यांनी काही म्हणजे एज्युकेशन टाकले नाही, याच्यामध्ये काही करायची गरज नाही आहे. त्यानंतर बघा SSC साठी महत्त्वाचे सब्जेक्ट कोणते होते, तर मराठी, त्यानंतर हिंदी, त्यानंतर इंग्लिश, हे महत्त्वाचे सब्जेक्ट त्यांना SSC मध्ये होते. त्यानंतर HSC मध्ये त्यांचं काय होतं, सायन्स होतं. तर आपण इथं काय टाकू शकतो, मॅथ सायन्स किंवा क्रॉप सायन्स वगैरे तुम्ही काहीही टाकू शकता. तर इथं मी काय टाकणार आहे, फक्त सायन्स टाकणार आहे. बघा सायन्स टाकलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला DMLT मध्ये सब्जेक्ट कोणते होते ते सुद्धा टाकायचे असेल, ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, टाकू शकता. त्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्हाला हे जे त्यांनी ॲग्रीमेंट दिली ती काय करायची, साईन करायची आहे की तुम्ही व्यवस्थित माहिती वाचली आणि तुम्ही काय करत आहात, म्हणजे व्यवस्थित सबमिट करून तुम्ही पुढे जात आहात किंवा तुम्ही या परीक्षेसाठी पात्र आहे, सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळं त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं, इथं सबमिट करायचं आहे, नॉट अ नेक्स्ट, हां इथं काय करायचं, सबमिट करायचं, म्हणजे ही माहिती तुमची काय होईल, सबमिट होईल, सेव्ह होईल. बघा त्यानंतर फॉर्म हा नेक्स्ट याच्यावर गेला. नेक्स्टमध्ये गेल्याच्यानंतर आता फोटो वगैरे मी व्यवस्थित काय केलेला आहे, व्यवस्थित अपलोड केलेलं आहे. त्यामुळं बघा इथं काही जणांना शंका आहे की फोटोचं जे बॅकग्राऊंड आहे ते कलरमध्ये पाहिजे, तर ते विद्यार्थी इथं चूज फाईलमध्ये जाऊन, सॉरी ब्लँकमध्ये पाहिजे, आपलं व्हाईटमध्ये बॅकग्राऊंडमध्ये पाहिजे, तर इथं जाऊन तुम्ही काय करू शकता, फाईलमधून चूजसुद्धा करू शकता, व्यवस्थित बदलू सुद्धा शकता. त्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह करायचं नाही, इथं तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुमची सगळी माहिती काय होईल, भरल्या इथं जाईल, आणि त्याच्यानंतर तुमची माहिती भरलेली व्यवस्थित आहे किंवा नाही त्यासाठी तुम्हाला इथं प्रोसीड फॉर प्रिंट फॉर्म, तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची जी प्रिंट येईल, बघा आता अगोदर ते क्वालिफिकेशन वगैरे होतं का यामध्ये, बिलकुल क्वालिफिकेशन वगैरे काहीच नव्हतं. बघा आता इथं मी आत्ता जे टाकलं होतं SSC HSC, इथं मराठी हिंदी इंग्रजी सब्जेक्ट टाकले होते, सायन्स टाकलं होतं, हे सर्व गोष्टी ADMLT हे टाकलं होतं, हे सर्व गोष्टी आता प्रिंटमध्ये आलेल्या आहेत. आता मला याची काय करायची, प्रिंट काढायची आहे. तर बघा इथं प्रिंटचं ऑप्शन दिलेलं आहे, प्रिंटमध्ये जायचं, त्यानंतर सेव्ह ॲज अ PDF तुम्हाला काय करायचं आहे, इथं सेव्ह ॲज अ PDF करायचं आहे. बघा आता हे दोन्ही जे आहेत ही PDF आलेली आहे, आणि इथं PDF मला काय करायची, सेव्ह करायची आहे. सेव्ह केल्याच्यानंतर ती PDF तुमच्या कोणत्या फोल्डरमध्ये सेव्ह करायची ते तुम्ही करू शकता. बघा इथं सेव्ह केल्यानंतर ही PDF माझ्या मोबाईलमध्ये काय झालेली आहे, सेव्ह झालेली आहे. तर अशा प्रकारे ते तुमच्या जे चुका झालेल्या आहेत, ते मग नॉन किम लेअरचा नंबर असो, त्याची व्हॅलिडिटी असो, किंवा कास्ट सर्टिफिकेटचा असो, किंवा आधार कार्ड नंबर असो, फक्त जे मेंडेटरी आहेत जे इथं एडिट होत नाहीत तेच एडिट होणार नाहीत, बाकी सर्व जे गोष्टी पर्सेंटेज वगैरे, एज्युकेशन, पासिंग इयर, हे सगळ्या गोष्टी तुम्ही काय करू शकता, एडिट करू शकता. तर अशा प्रकारे लवकरात लवकर तुमचा फॉर्म एडिट करून घ्या, आणि जे विद्यार्थ्यांनी फॉर्म अजून भरलेला नाही त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघून व्यवस्थित फॉर्म भरून घ्या. चला जय हिंद, जय महाराष्ट्र.